संख्यांचे आकृतिबंध नंबर पॅटर्न्स ओळखणे या व्हिडिओमध्ये आपण शिकू संख्यांचे आकृतिबंध पाहून नियम ओळखणे आणि संख्यांच्या आकृतिबंधांचे नियम ओळखून ते पुढे वाढवणे हा गुरुप्रीत आज घरी बसून काय करत आहे खेळायला सुद्धा गेला नाही इतक्या जाडजूड पुस्तकात हा काय वाचत आहे घ्या इथे गुरप्रीतचा चा मित्र समक्षही आला गुरप्रीत काय आहे खेळायला नाही जायचं यार मी आज संख्यांशी खेळत आहे संख्यांशी हो बघ ना टाइमपाससाठी मी या टेलिफोन डिरेक्टरीकडे पाहत आहे मला एक विशेष आकृतीबंध दिसला ते काय आहे आपल्या देशातील चार महानगरांचा कोड आहे शून्य एक एक शून्य दोन दोन शून्य तीन तीन आणि शून्य चार चार अरे ही पद्धत लक्षात ठेवणे सोपं आहे मुलानो खेळायला गेला गेला नाहीत नाही बाबा मी या पुस्तकात संख्यांचे आकृती बंद बघत होतो अच्छा तुम्हाला माहिती आहे का कि संख्यांचे आपण अनेक प्रकारचे आकृती बंद बनवू शकतो हे पहा या सारणीमध्ये काही संख्या आणि रिकाम्या जागा दिल्या आहेत तुम्ही दोघेही या मोकळ्या जागा एक एक करून भरा हम्म ही तीन नक्कीच संख्या आहे मोजणी क्रमांक पाचशे चौतीस पाचशे पस्तीस तर पुढे पाचशे छत्तीस आहे बरोबर परंतु तू प्रथम रिकामी जागा भरलेली नाही काका पाचशे चौतीसच्या आधी येईल पाचशे चौतीस वजा एक म्हणजे पाचशे तेहतीस आणि त्यानंतर पाचशे अडतीस नंतर पाचशे एकोणचाळीस हो आणि नंतर पाचशे चाळीस वाह तुम्ही दोघांनाही या आकृती बंधाचा नियम त्वरित ओळखला आता हा आकृती बंद सोडवा पाहू मुलानो व्हिडिओ थांबवून आपण या आकृती बंधाचे नियम शोधू शकता डाव्या बाजूची संख्या पहा हे एका आकृती कसे दिसत आहे प्रथम एक एकदा नंतर एक दोनदा आहे म्हणजे अकरा आणि नंतर एक तीन वेळा म्हणजे एकशे अकरा आणि मग एक चार वेळा म्हणजे एक हजार एकशे अकरा आले आहे हा आकृतिबंध तयार करण्यासाठी कोणते नियम वापरले गेले आहेत शून्य गुणिले नऊ म्हणजे झाले शून्य अधिक एक म्हणजे एक मग एक गुणिले नऊ म्हणजे नऊ अधिक दोन म्हणजे अकरा मग बारा गुणिले नऊ केले तर झाले एकशे आठ अधिक तीन झाले एकशे अकरा तर या नियमानुसार पुढील संख्या एकशे तेवीस होईल जी ने गुणाकार होईल ते एक हजार एकशे सात होईल आणि नंतर त्यात चार जोडले तर होईल एक हजार एकशे अकरा डावीकडे प्रत्येक वेळी नऊ या अंकाने गुणाकार केला जातो प्रथम शून्याने गुणाकार केला नंतर एक ने, नंतर एक दोन अंकांची संख्या म्हणजेच बाराने तरी ह्या नियमानुसार पुढील संख्या असेल एक दोन तीन अंकांची संख्या म्हणजे एकशे तेवीस ला नऊ ने गुणले जाईल खूप छान आणि पहा मिळवलेली केलेली संख्या आहे मोजणीची संख्या एक दोन तीन तर या नियमानुसार पुढील संख्या चार असेल काका आज आपण संख्यांचा खेळ खेळलो हो अगदी बरोबर मुलानो आज आपण शिकलो संख्यांचे आकृतिबंध पाहून नियम ओळखणे आणि संख्यांच्या आकृतिबंधाचे नियम ओळखून ते पुढे वाढवणे